नागपुरात आज रेशीमबाग मैदानावरती भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा होतोय. उच्च न्यायालयानं भीम आर्मीला मेळावा घेण्यास सशर्त परवानगी दिली आहे. रेशीमबाग मैदानावरती भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय. सीएए एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे रेशीमबाग मैदानापासून काही अंतरावरती सक्करदरा चौकात सीएए समर्थनार्थ जाहीर सभा होते. लोकजागृती या बॅनरखाली सीएए समर्थनार्थ ही सभा होते आहे. विविध पक्षाचे नेते यात सहभागी होतील असा दावा करण्यात येतोय. तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे. अमर, रेशीमबाग मैदानावरती भीम आर्मीचा कार्यकर्ता मेळावा होते. उच्च न्यायालयानं भीम आर्मीला मेळावा घेण्यास सशर्त परवानगी दिली. काय अधिक अपडेट्स आहेत? शैलजा, खरं तर रेशीमबाग म्हटलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्मृती मंदिर परिसर आपण थेट बघू शकतो. आत्ता जो जो कार्यक्रम होतो आहे चंद्रशेखर आझाद यांचा, अगदी जे आपण रेशीमबागचं आरएसएसचं जे कार्यालय आहे त्याच्या मागच्या बाजूला जे समोर थोडासा हा कार्यक्रम होतो आहे आणि त्याच्या बॅकड्रॉपला बघायला गेलंच तर रेशीमबाग स्मृती मंदिर परिसर संपूर्ण दिसतो आणि त्याच्या समोरच हा कार्यक्रम होतो आहे. त्यामुळे सुरुवातीपासून कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून एक रोखण्यात आलं होतं, पण त्यानंतर उच्च न्यायालयात गेले आयोजक आणि त्यांनी तिथनं परवानगी मिळवली आहे. पण ही परवानगी जेव्हा मिळवली तेव्हा त्यांना ही सर्व परवानगी सशर्त मिळालेली आहे. हा कार्यक्रम जो आहे तो 2 ते 5 दरम्यान संपण्याचं आयोजकांना सांगण्यात आलं आहे. जी सशर्त परवानगी दिली होती आपण हे संपूर्ण चित्र बघू शकतो. आता आयोजन स्थळावरच आपण आहोत रेशीमबागमध्ये आणि इथे रेशीमबागपासून अगदी 700 ते 800 मीटरवर सक्करदरा चौकात सुद्धा लोकजागृती मोर्चा म्हणून एक मोठा आयोजन सीएच्या समर्थनात सुद्धा आलं आहे. दोन्हीकडे जबरदस्त असा पोलीस बंदोबस्त आहे. इथे सुद्धा पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे आणि थोड्या वेळातच इथे ही सभा सुरू होईल. चंद्रशेखर आझाद काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील कारण की सशर्त अशी परवानगी दिलेली आहे हायकोर्टाने. नक्कीच, आज चंद्रशेखर आझाद काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.